ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नगरपालिकेचं करायचं काय? खाली डोकं वळून काय? नगरपालिकेचं करायचं काय? खाली डोकं वळून काय? अंबरनाथ नगरपालिका हाय हाय. अंबरनाथ नगरपालिका हाय हाय. हमारी मांगे पूरी करो, गैया कुर्सी खाली करो. हमारी मांगे पूरी करो, गैया कुर्सी खाली करो. हमारी मांगे पूरी करो, गैया कुर्सी खाली करो. अरे अपना भिड़ो बच्चों करो, अपना भिड़ो बच्चों करो, अपना भिड़ो बच्चों करो. धार जनशक्ति पहचान से जय हो, धार जनशक्ति पहचान से जय हो. नगरपालिका हाय हाय. नगरपालिका हाय हाय. पटेल बिल्डर हाय हाय. पटेल बिल्डर हाय हाय. पटेल बिल्डर हाय हाय. पटेल बिल्डर हाय हाय. नरेंद्र संजय हाय हाय. नरेंद्र संजय हाय हाय. नरेंद्र संजय हाय हाय. संदीप कांबळे हाय हाय. संदीप कांबळे हाय हाय. अंबरनाथ सिंह हाय हाय. अंबरनाथ सिंह हाय हाय. अंबरनाथ नगरपालिका हाय हाय. अपना बिडो बच्चो करो, अपना बिडो बच्चो करो. राज जनशक्ति पक्षाचा जय हो, राज जनशक्ति पक्षाचा जय हो. नगर पालिका हाय हाय. नगर पालिका हाय हाय. अंबरनाथच्या महात्मा फुले नगरमध्ये राहणारे कृष्णा गजधाने यांचं घर अंबरनाथ नगरपालिकेने 2018 साली कारवाई करत तोडण्यात आलं होतं. आता या घटनेला 4 वर्ष उलटूनही नगरपालिका न्याय मिळवून देत नसल्यानं कृष्णा गजधाने यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू केलंय. जोपर्यंत नगरपालिका पुनर्वसन करत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं सांगितलंय. दरम्यान बिल्डरच्या संगनमताने ही कारवाई झाल्याचा आरोप कृष्णा गजधाने यांनी केलाय. नोटीस देऊन माझं घर पाडण्यात आलेलं आहे. भोगट नोटीस देऊन घर पाडण्यात आलेलं संकेत नावाचा एक अधिकारी आहे. हा पटेल बिल्डरचं काम करतो. पटेल बिल्डरच्या नावाखाली फुले नगरमध्ये घरं तोडायचे कामं संकेत हा अधिकारी करत आहे. तर माझा असा एक म्हणणं असं आहे की संकेत जो आहे आणि शिवसाहेबांनी पटेल बिल्डरची बात करून माझा प्रश्न मिटवावा की माझ्यावर जो अन्याय अत्याचार झालेला आहे, मी एक दलित असल्यामुळे माझ्यावर एवढा मोठा अन्याय अत्याचार होत आहे आणि त्या संकेतनी पटेल बिल्डरची बात करू माझा प्रश्न मिटवावा. मी आमरण उपोषण बसलो आहे आणि मला जो पण भेटणार नाही मी तो पण उपोषण सोडणार नाही. पालिकेने काय कारण दिलं होतं? हा काय बोलले? पालिकेने काय कारण दिलं होतं? पालिकेने मला असं कारण दिलं होतं की अनधिकृत करू म्हणजे माझी अनधिकृत असेल तर पटेल बिल्डर कसा अधिकृत होतो असाही माझा प्रश्न आहे. हा ठीक आहे, मी अनधिकृत असेल तर पटेलची बिल्डिंग पण अनधिकृत पाहिजे ना, हाही माझा प्रश्न आहे. त्याच्याकडनं काही उत्तर भेटत नाही. 5-6 वर्षापासून मला काही उत्तर भेटत नसल्यामुळे मी आज आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला. याच्या पुढचा पाऊल असं अजून तीव्र आंदोलन करण्यात येईल. याच्यापुढे मला जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत मी तेची पावती सोडणार नाही. उद्या माझ्या जीवाला कमी काय झाले असेल तर नगरपालिका जिम्मेदारी आहे, पटेल बिल्डर जिम्मेदारी आहे आणि त्याच्याशिवाय मला पर्याय राहिलेलाच नाहीये. ही खोटी नोटीस आणि खोटी कारवाई असा. यावेळी नगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केलंय. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.